आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांचा काळाने घात केला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवर पनवेलजवळ मध्यरात्री भाविकांनी भरलेली खासगी बस ट्रॅक्टरला धडकून तिचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर 42 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने ही खासगी बस निघाली होती तेव्हा बस ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळली आणि यामध्ये 5 भाविकांचा मृत्यू झालाय आणि 42 जण जखमी झाले आहेत. अंदाजे 1:15 सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती. डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते. ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे. बसमध्ये 54 लोक होते. त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक MGM हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत. त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये MGM हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे. बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7-8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहे. सर, ॲक्सिडेंट कसं झाला होता? कुठे किती खाली बस गेली होती? एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे. त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला. सर, आषाढी एकादशी कसं चालले होते? हो, हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते. हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते त्यांच्याकडे काय? बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोडा या भागातील रहिवासी होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.